ओके नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक रामदेव जाधव. मी आता सध्या उभा आहे दुबईतील टेस्ला कारच्या शोरूममध्ये. टेस्ला कार ही कॅलिफोर्निया बेस्ड कंपनी आहे, अमेरिकन गाडी आहे आणि जी 100% इलेक्ट्रिकवरती चालते. भारतासारख्या देशामध्ये प्रदूषणाचा खूप मोठा प्रश्न आहे. पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी वाहने ही जगातली पहिली टेस्ला कार आहे अमेरिकेत बनलेली, जी इलेक्ट्रिक कार आहे. याला पेट्रोल डिझेल वगैरे काही लागत नाही, ही बॅटरीवरती चालणारी कार आहे. ही कारची वैशिष्ट्य तुम्ही बघता, या बाजूला हा दरवाजा बघा तुम्ही, ह्या विंग्स आहेत. याला फाल्कन विंग डोअर्स म्हणतात आणि हिचं हे स्टेअरिंग आहे. या गाडीचं वैशिष्ट्य असं की तुम्ही ही मोबाईल फोनवरनं पण ऑपरेट करू शकता. आणि तुम्ही समजा घरी बसला असाल तर तुम्ही फोनवरनं गाडी पार्किंगमधून रस्त्यावरती आणू शकता. तुम्ही तिथे बसल्यानंतर तुम्ही जे काही डेस्टिनेशन टाकताल त्या डेस्टिनेशनमध्ये ही गाडी पोचते. आणि या गाडीला जवळपास 8 कॅमेराज आहेत. तुम्हाला दाखवतो, इथे कॅमेरा आहे, इथे कॅमेरा आहे, असे 8 कॅमेरा आहेत. 8 एअर सस्पेन्शन बॅग्स आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो 12 सेन्सर्स आहेत. म्हणजे या गाडीला जर कोणी ठोकायचा प्रयत्न केला तर त्या अंदाजाने ही गाडी मागे पुढे होऊ शकते, जागेवर थांबू शकते. म्हणजे एखाद्या स्किल ड्रायव्हरकडून सुद्धा चूक होऊ शकते, परंतु याच्यामध्ये मात्र चूक होण्याची शक्यता खूप कमी आहे. म्हणजे ॲक्सिडेंटचा चान्स खूप कमी आहे. आणि जरी ॲक्सिडेंट झाला समजा चुकून, म्हणजे आता भारतासारख्या देशामध्ये काय सांगता येत नाही खड्डेबिड्ड्यांचं, तर याला बघा इथे ही जगातली पहिली गाडी आहे जी इलेक्ट्रिकवर चालते. आणि त्याच्या पाठीमागे जसे डिकी असते स्टोरेज असं, इथं पुढे पण आहे, कारण या गाडीला इंजिन नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर गाडी खूपच वेगाने डॅश झाली किंवा चुकून काही गडबड झालीच तरी यातला मधला जो स्पेस आहे हे पूर्ण चुराडा जरी झाला तरी आतल्या माणसांना अजिबात केसालाही धक्का लागत नाही, एवढी सुरक्षित 100% सुरक्षित ही अशी गाडी आहे. आणि 40,000 किलोमीटर चालल्यानंतर तिची सर्व्हिसिंग करावी लागते, परंतु तिचा खर्च फक्त 40,000 रुपये. म्हणजे 1 किलोमीटरला 1 रुपया हिला खर्च येतो. ही गाडी अजून भारतात यायची आहे. भारतामध्ये फक्त 2 लोकांनी घेतली आहे. अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे या गाडीचं शूटिंग आम्ही यासाठी तुम्हाला माहिती दिली की ही गाडी अभिमानाने आपण सांगूया की भारतामध्ये 2 माणसाकडे आहे. आणि त्यातला एक माणूस आपला मराठी माणूस आहे आणि त्या मराठी माणसाचं नाव आहे रितेश देशमुख. आपल्या सगळ्या लोकांना अभिमान असला पाहिजे की भारतातली पहिली गाडी ही आपला मराठमोळा अभिनेता, आपल्या महाराष्ट्राचा सुपुत्र रितेश देशमुख यांनी घेतलेली आहे. आणि या गाडीचे जे टायर आहेत ते इतर गाड्यांचे 20 इंचाचे असतात, या गाडीचे टायर मात्र 22 इंचाचे आहेत. म्हणजे कशाही प्रकारचा रस्ता असेल तरी खूप छानपैकी सस्पेन्शन घेऊन ही गाडी चालते. आणि एकदा ही गाडी चालू केल्यानंतर 0 ते 100 किलोमीटरचं स्पीड ती केवळ 2.9 म्हणजे जवळपास 3 सेकंदमध्ये ही गाडी 100 किलोमीटरचं स्पीड पकडते. आणि ताशी 250 किलोमीटरच्या स्पीडने ही गाडी चालते. आणि ही गाडी 2-3 वर्षांमध्ये मिळते. आता तुम्हाला जे दिसतंय ते मॉडेल X दिसतंय, याच्यामध्ये 5 सीटर आहे, त्याच्यानंतर 6 सीटर आहे, 7 सीटर आहे, अशा 3 याच्यामध्ये ही मिळते गाडी. आणि त्याच्यानंतर ही जी गाडी आहे ती जसा तुमच्या रस्त्याची लेवल असेल त्या रस्त्याच्या लेवलप्रमाणे जवळपास 212 mm वर ॲडजस्टेबल आहे ती. म्हणजे जर तुमचा रस्ता खडबडीत असेल किंवा स्पीड ब्रेकर असेल, खड्डे असतील, तर ॲटोमॅटिक ही गार एअर सस्पेन्शननी वर उचलली जाते. जवळपास लँड क्रुझर एवढ्या उंचीला ही उंच उचलली जाते, ॲटोमॅटिक असते. आणि याला एअर सस्पेन्शन बॅग खूप चांगले आहेत. आणि ही इलेक्ट्रिक कार असल्यामुळे जवळपास 4 तासामध्ये ही चार्ज होते. आणि 4 तासामध्ये चार्ज झाल्यानंतर जवळपास 450 किलोमीटर एका चार्जिंगमध्ये ती चालत असते. ही टेस्ला कार आहे. हिची दुबईमध्ये सध्या किंमत आहे 3,77,000 दिराम. जर भारताच्या प्राईसमध्ये कन्वर्ट केलं तर 1 दिराम म्हणजे जवळपास 20 रुपये, अशी किंमत पकडली तर जवळपास 75 लाख रुपये. आणि भारतामध्ये टॅक्स जवळपास 154% असतो. 154% म्हणजे जवळपास तुम्हाला सांगतो 2.5 ते 3 कोटी रुपयापर्यंत ही कार जाते भारतामध्ये. आत्ता फक्त 2 माणसाकडे, आपल्या एका मराठी माणसाकडे ती कार आहे. आणि खूप सेफ अत्याधुनिक कार आणि जवळपास 5 लाख किलोमीटर गाडी छानपैकी चालते. तुमची मेंटेनन्स खूपच कमी आहे. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर भविष्यामध्ये 1 नंबरला जगात चालणारी ही कार आहे. आणि आपल्या मराठी माणसांना अभिमान वाटला पाहिजे की असली ही महागडी कार आपला मराठमोळा
अभिनेता रितेश देशमुख यांनी घेतलेली आहे आणि दोन स्टोरेज आहेत या गाडीला छानपैकी पण दाखवतो या गाडीमध्ये जगातली अत्यंत महागडी अद्यावत आणि रेकॉर्ड करणारी ही गाडी असणार आहे. भविष्यामध्ये खूप श्रीमंत लोकांच्या घरामध्ये ही गाडी दिसणार आहे आणि ती गाडी खूप नामवंत अशा कंपनी आहे कॅलिफोर्नियाची टेस्ला हिनं बनवलेली आहे. ॲलन मस्क असे जे मोठे उद्योजक आहेत यांच्या कल्पनेतून साकारलेली ही गाडी आहे. तुम्ही हे बघताय GPS आहे, याला रडार आहे, नेव्हिगेशन्स आहे, म्हणजे तुम्ही कुठल्याही ठिकाणी फक्त GPSला टाकलं की सेन्सर आहेत, रडार आहेत. खूपच खतरनाक गाडी आहे आणि अशी गाडी आणखी आपल्या मराठी माणसांनी घ्यावी अशी माझी इच्छा आहे. आणि अशी गाडी तेव्हाच आपल्याकडे येईल जेव्हा मराठी माणसं उद्योगधंदा करतील आणि शिवाजी महाराजांना समोर ठेवून आपल्या लोकांनी अशा प्रकारच्या महागड्या गाड्या घेण्यासाठी तयार राहावं. याच शुभेच्छासह मी तुम्हाला थांबतो आणि खरं तर या ठिकाणी येणं आणि हा इंटरव्ह्यू घेणं हे एवढं काही सोपं नव्हतं, पण हे सगळं सोपं झालं. आम्ही दुबईत आलो. या गाडीचे जे आशियातले वेंडर आहेत, भारताचे वेंडर आहेत, ते आपला मराठी माणूस आहे प्रशांत सामंत म्हणून, ते याचे मोठे डीलर आहेत. आणि आमच्या काही विनंतीवरती जरी त्यांना प्रत्यक्ष वेळ देता नाही आला तरी त्यांनी त्यांच्या कंपनीला तशा काही सूचना देऊन विनंती करून आम्हाला ही खास परवानगी काढून दिली आणि ही गाडी मला तुमच्यापर्यंत पोहोचवता आली. आणि म्हणून टेस्ला कंपनीचे मॅनेजर, टेस्ला कंपनीचे मालक, टेस्ला कंपनीचे सर्व कर्मचारी आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे बघता आलं ते मराठी माणूस आपले प्रशांत सामंत, या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांच्या ताफ्यामध्ये किंवा आपल्या बऱ्याच मराठी माणसांकडे ही कार येऊ अशाच प्रकारच्या शुभेच्छा देतो. मराठी पोरांना उद्योजक व्हा. आणि हे तुम्हाला शोरूम पण दाखवतो बघा, हे कशी खतरनाक असं म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही अशा प्रकारचं हे शोरूम आहे. आणि ही गाडी याला खाली सगळ्या ह्या बॅटरी लागलेल्या आहेत, जवळपास 100 जास्त बॅटरी याला आतमध्ये. आणि ही बॉडी एवढी मजबूत आहे की जर ही एखाद्या दगडावरती खडकावरती ठोकली तर खडकाचा भोगा होईल, परंतु या बॉडीला काय होत नाही. खाली जे काही बॅटरी आहेत, लिथियम बॅटरीज आहेत, इलेक्ट्रॉनिक बॅटरीज आहेत, त्या बॅटरी छोट्या छोट्या सेलमध्ये येतं. जर तुम्ही चालताना जर एखाद्यामध्ये जर दगड आला तर त्या दगडावर गेली तर दगडचा भोगा होईल, परंतु याच्या बॅटरी सेल्सला काय होणार नाही. एवढी मजबूत अशी ही गाडी आहे. इथे बघा मोटर आहे आणि पाठीमागे मोटर आहे, दोन मोटर्स आहेत. पेट्रोल नाही, डिझेल नाही, इलेक्ट्रिकवरती चालते. घरी तुमच्या सोलरच्या चार्जिंग जी सोय असेल तर सोलरवर पण चालते, पण गाडीच्या वर पार्किंगच्या म्हणजे हे सोलरची सोय नाही आहे. तुम्ही इलेक्ट्रिकवरती चालणारी ही कार आहे, प्रदूषणमुक्त कार आहे आणि भारतामध्ये जेव्हा आपल्याकडं चांगले पैसे असतील आणि ते पैसे उद्योजकतेतून येतील मराठी माणसांकडे अशी पहिली कार आलेली आहे रितेश देशमुख यांच्याकडे. आणखी काही कार आपल्या ताफ्यामध्ये याव्यात अशाच शुभेच्छा देतो. जग आणि दूरदृष्टी मोठी करा, आपण स्वप्न मोठी बघा, असं जगभर फिरा, नक्की आपल्याला खूप काही कमवता येतं. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.